अंगणवाडी सेविका रंजिता डोळसकर यांची अंगणवाडी सेविका या रिक्तपदी पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू होते. दरम्यान या उपोषणाची दखल घेत कार्यक्रम अधिकारी प्रशांत थोरात यांनी उपोषण सोडविले. वांजरे येथे 2016 पासून अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त आहे. जेथे अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त आहे तेथे मदतनीसाला पदोन्नती द्यावी असा शासन निर्णय आहे. त्यानुसार मदतनीस डोळसकर यांना पदोन्नती देणे क्रमप्राप्त होते. याविषयी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पांढरकोडा यांना डोळसकर यांनी विनंती केली, मात्र कुणीही या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे अखर आयटेक संघटनेच्या नेतृत्वात डोळसकर यांनी आमरण उपोषणाला येथील जिल्हा परिषदेसमोर सुरुवात केली होती. जिल्हा परिषदेचे कार्यक्रम अधिकारी प्रशांत थोरात यांनी उपोषण स्थळी भेट देत आयटकचे दिलीप उटाणे यांच्यासोबत चर्चा केली. शासन निर्णयानुसार डोळसकर यांना अंगणवाडी सेविकेच्या रिक्तपदी थेट नियुक्ती देणार असे आश्वासन यावेळी थोरात यांनी दिले. त्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या वतीने अधीक्षक मडावी, विस्तार अधिकारी गावंडे, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, दिवाकर नागपुरे, अध्यक्ष सविता कट्यारमल, जिल्हा उपाध्यक्ष विजया जाधव, जिल्हा सचिव गया सावळकर, सुजाता चितकुंटलवार, मीरा जिद्देवार, ममता मांडेकर, लीला काळे, शीतल वनकर, लीला सोळंकी, सुशीला पवार, नलिनी शहारे, अर्चना कुळमेते, मंगला गांजरे, रेखा लांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच नियुक्ती न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.